आपल्या देवेंजीना मी विनंती करतो त्यांनी या बैठकीला मार्गदर्शन करावं. माननीय नितीनजी, आपले अध्यक्ष प्रवीण दटकेजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, सन्माननीय खासदार आमदार साहेब, माननीय महापौरजी, उपेंद्रजी आणि सर्वच शहराचे आणि मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, कोविडच्या या संपूर्ण काळामध्ये भारतीय जनता पक्षाने सेवा ही संघटन असा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि महाराष्ट्रात, देशात आणि विशेषतः नागपूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं, त्यांना बेड्स उपलब्ध होतील, त्यांना ऑक्सिजन उपलब्ध होईल, त्यांना रेमडेसिवीर मिळेल, अर्ध्या रात्री त्यांच्याकरता धावपळ, या सगळ्या गोष्टी खरं तर आपल्या कार्यकर्त्यांनी केल्या. आपण सर्वांनी विशेष आभार मानले पाहिजे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी काम करतो ते आपले आदरणीय नेते नितीनजी गडकरी यांनी नागपूर आणि विदर्भातली परिस्थिती समजून घेतली. कारण सध्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारकरता मुंबई म्हणजे महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र बघायला तयार नाहीत. उपमुख्यमंत्र्यांना पुणे म्हणजे महाराष्ट्र आहे, ते पुण्याच्या बाहेर पाहायला तयार नाहीत. आणि उर्वरित महाराष्ट्राकरता कोणीही बघायला तयार नाही. आणि त्यात विदर्भाची परिस्थिती तर अशी आहे, इंग्रजीत आपण म्हणतो आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, अशी परिस्थिती आपल्याला विदर्भाची पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये प्रचंड मोठा प्रकोप असताना, लोक मृत्युमुखी पडत असताना, बेड्स नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, व्हेंटिलेटर्स नाहीत, ऑक्सिजन सॅच्युरेटर्स नाहीत, अशी भयानक अवस्था असताना या संपूर्ण अवस्थेला कंट्रोल करण्याकरता आपले नेते माननीय नितीनजी हे मैदानात उतरले. आणि नितीनजींच्या निर्णय क्षमतेमुळे ऑक्सिजनचा प्रश्न हा तात्काळ त्या ठिकाणी सुटला. देशामध्ये ऑक्सिजनचे टँकर्स नव्हते, वेगवेगळ्या ठिकाणून ऑक्सिजन आणण्याची आवश्यकता होती. त्यावेळी दक्षिणेतनं, पूर्वेतनं, उत्तरेतून, पश्चिमेतून जिथे कुठे ऑक्सिजन मिळेल अशा देशाच्या विविध भागातून नितीनजींनी हे ऑक्सिजन नागपूरकरता मिळवलं. आणि विशेषतः आपल्या नागपूरचे जे ट्रान्सपोर्टर आहेत प्यारे भाई, त्यांना सोबत घेऊन आणि सर्वीकडचे टँकर्स हे त्या ठिकाणी मिळवत, आणि केवळ नागपूर नाही तर संपूर्ण विदर्भाची ऑक्सिजनची व्यवस्था ही नितीनजींनी त्या ठिकाणी उभी केली. आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आता कोरोना आपल्या इथे प्लॅटू हिट करतोय, तो स्थिरावतोय, म्हणजे याच्यानंतर तो कमी होईल. पण जर नितीनजींनी हे सगळं केलं नसतं तर मृत्यूची संख्या ही अनाकलनीय झाली असती. एवढंच नाही तर रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता वर्धेच्या कंपनीला तात्काळ हेट्रोचं लोन लायसन्स मिळवून देऊन त्यातनं प्रोडक्शन सुरू करणं, परदेशातनं ऑक्सिजन सॅच्युरेटर्स इम्पोर्ट करणं, व्हेंटिलेटर्स आणि जी काही मोठी व्हॅन महानगरपालिकेला दिली आहे आरटीपीसीआर टेस्ट करण्याकरता, अशा विविध उपाययोजना या नितीनजींच्या माध्यमातून झाल्या. आणि मगाशी जसं प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपल्या सर्व आमदारांनी देखील
त्यांच्या त्यांच्या परीनं लोकांची सेवा करण्याकरता कोविड सेंटर असेल, जेवणाच्या व्यवस्था असतील, प्लाझ्माचे कॅम्प्स असतील, नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था असेल, आपलं प्रवीणजींच्या नेतृत्वाखाली आणि सेवांकूरच्या माध्यमातून जे अतिशय सुंदर एक सेंटर सुरू झालं की ज्यातनं कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो लोकांना त्या ठिकाणी मदत मिळाली, अगदी अर्ध्या रात्री ज्यांना बेड मिळाले नाहीत त्यांना त्यांच्या घरी जाऊन ऑक्सिजनचे सिलेंडर्स आपल्या कार्यकर्त्यांनी लावून दिले. आणि कन्हैया कटारे असतील किंवा तिकडे छोटू बोरीकर असतील यांनी ऑक्सिजन सिलेंडर्सच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे ही सगळी सेवा या ठिकाणी केली. विशेषतः आपण जी काही सेवांकूरच्या माध्यमातून कार्यकर्ते पांडे यांच्या घरी एक अतिशय चांगलं सेंटर उघडलं याची दखल मीडियाने देखील घेतली, कारण डॉक्टर्स हे स्वतः तिथे बसतात, विद्यार्थी डॉक्टर्स त्या ठिकाणी बसतात आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांना त्यांची सेवा देखील मिळाली आहे. आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी आहे की ज्याचे कार्यकर्ते पूर्णपणे रस्त्यावर आहे. लोकांना वॅक्सिनेशन मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो. प्रत्येक प्रकारच्या लोकांच्या अडचणीत आपण धावपळ करतो. आपले युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत करतात. वेगवेगळे सेल्स जे आहेत त्या सेल्सचे आपले सर्व कार्यकर्ते आपापल्या परीनं या संपूर्ण पॅन्डेमिकमध्ये आपल्याला काय मदत करता येईल तो प्रयत्न सगळे मिळून करतायत. आज आपल्याला माहिती आहे की एकूणच महाराष्ट्रामध्ये आता थोडी स्थिती स्थिरावते. आज आपण नागपूरला बघितलं तर मगाशी मी आकडा बघत होतो, साधारण 4,000 पेक्षा थोडं कमी पेशंट्स आहेत, परंतु जवळजवळ 8,000 पेशंट्स हे बरे झाले आहेत. ही अतिशय चांगली साईन आहे. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, खरं म्हणजे एक IIT चे प्रोफेसर आहे मणिंदर अग्रवाल यांनी एक स्टॅटिस्टिकल मॉडेल तयार केलंय आणि या मॉडेलच्या आधारावर ते कोविडचं फोरकास्टिंग करतात. आणि त्यांनी साधारणपणे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला किंवा मार्चच्या शेवटी जे काही फोरकास्टिंग केलं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं की आताचा जो कोविडचा स्ट्रेन आहे याची बीटा व्हॅल्यू फार जास्त आहे. म्हणजे पूर्वी एका व्यक्तीला कोविड झाला तर तो 4 लोकांना इन्फेक्ट करायचा, तर आज तो व्यक्ती 64 लोकांना इन्फेक्ट करतो, इतकी त्याची बीटा व्हॅल्यू वाढली आहे. आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राकरता सांगितलं होतं की साधारण 20 एप्रिलच्या दरम्यान महाराष्ट्र पीकवर जाईल आणि मेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये प्लॅटू तयार होईल. म्हणजे आता पेशंट वाढत नाहीये आणि रिकव्हरी वाढतायत अशी परिस्थिती होईल आणि त्याच्यानंतर मग झपाट्याने कोविड खाली येईल. आज आपल्याला तीच परिस्थिती मुंबईत, पुण्यात, नागपूरला, नाशिकला, आता सगळीकडे. मी काल गडचिरोलीला गेलो होतो तर गडचिरोलीलाही कलेक्टरांनी तेच सांगितलं की आता प्लॅटू हिट झालाय आणि आता हळूहळू पेशंटची संख्या कमी व्हायला लागली आहे. पण मला असं वाटतं की ही जरी खरी गोष्ट असली तरी देखील तिसरी वेव ही आपल्याला नाकारता येत नाही. जोपर्यंत आपल्याकडे वॅक्सिनेशन हे मोठ्या प्रमाणात होत नाही, पण आपण बघितलं की सिंगल वॅक्सिन जरी कोणाला मिळालं असेल तरी देखील त्याच्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात असर हा कोरोनाचा होत नाही. कोरोनाचे वॅक्सिन घेतल्याचा फायदा असा आहे की वॅक्सिन घेतल्यानंतरही इन्फेक्शन होऊ शकतं पण डिसीज होत नाही. त्यामुळे आज जी काही फेटॅलिटी आपल्याला दिसते, ऍडमिट व्हावं लागतं आणि विशेषतः
नागपूर आणि विदर्भा करता तर आता एक अजून भयानक परिस्थिती ही आहे की आपले डॉक्टर महात्मे जास्त त्याबद्दल सांगू शकतील, पण म्युअरमायकोसिस असा एक आजार हा इतक्या वेगानं लोकांना होतोय की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक अडचणीत येत आहेत, त्याचा इलाजाचा खर्च हा देखील खूप जास्त आहे आणि याचे पेशंट्स विशेषतः विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि म्हणून हे जे पोस्ट कोविड चॅलेंजेस आहेत, म्हणजे जरी आपण ईश्वराच्या कृपेने कदाचित पुढच्या 15-20 दिवसात एका बऱ्या परिस्थितीत पोहोचलो, तरी पोस्ट कोविड चॅलेंजेस हे मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी त्याचा सामना करावा लागणार आहे आणि त्याही दृष्टीने मला असं वाटतं की आपल्याला गिअर शिफ्ट करावा लागेल. आपण 7-8 दिवसापूर्वी जो भेटायचा तो बेडच मागायचा, ऑक्सिजन मागायचा, तो रेमडेसिवीर मागायचा, आता ती परिस्थिती कमी झाली. तुलनेनं पूर्वी जर 15 फोन यायचे तर आता 2 फोन येतात, त्यामुळे ही परिस्थिती सुधारणार आहे. त्यामुळे आपल्याला तो गिअर शिफ्ट करावा लागेल आणि पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन करता आपल्याला लोकांना मदत करावी लागेल, त्याची जागृती करावी लागेल, त्या संदर्भातल्या काही योजना आपल्याला चालवाव्या लागतील. आणि साधारण डॉक्टर्स असं सांगतायत की या स्ट्रेनमध्ये पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनचं प्रमाण हे मागच्या स्ट्रेनपेक्षा अधिक आहे आणि त्या दृष्टीनेही जी काही तयारी आहे ती तयारी आपल्याला निश्चितपणे येत्या काळात करावी लागेल. त्यासोबत ज्याचा उल्लेख माननीय नितीनजी वारंवार करताय की कोविडच्या तिसऱ्या स्ट्रेनची तयारी ही देखील आपल्याला करावी लागेल. आज आता मोठ्या प्रमाणात आपण PSA प्लांट हे लावतो आहोत. कालच नितीनजींनी WCLच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळजवळ 12 कोटी रुपये PSA प्लांट्स करता दिले. मी स्वतःही जवळजवळ 6 PSA प्लांट्स हे त्या ठिकाणी इम्पोर्ट केले आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण लावणार आहोत. आणि मला असं वाटतं की ही जी तयारी आहे की ऑक्सिजनची कमतरता PSA प्लांट्स लागल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात दूर होईल. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये PSA प्लांट्स देण्याचा निर्णय केलाय आणि आता आपल्याही देशामध्ये काही 3-4 कंपन्यांना मोदीजींनी टार्गेट दिलंय की 1000 PSA प्लांट्स त्यांनी तयार करायचे. आज विशेषतः PSA प्लांट आपल्या इथे तयार करताना मॉलिक्युलर सीव्ह ही आपल्याकडे उपलब्ध होत नाही, ती आपल्याला परदेशात आणावी लागते. त्याही संदर्भातलं लॉजिस्टिक्स हे आता केंद्र सरकारने वर्कआउट केलंय आणि म्हणून येत्या काळात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे PSA प्लांट्स लागल्यानंतर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की आत्ता ज्या अडचणी आपल्याला आल्या त्या येणार नाहीत. त्यासोबत पुढच्या स्ट्रेनमध्ये लहान मुलांवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का अशीही एक शंका आहे आणि त्याही दृष्टीने तयारी आपल्याला करावी लागेल. त्या संदर्भात जे काही लहान मुलांचे ICU असतील, त्यांच्याकरता जे काही व्हेंटिलेटर्स लागणार असतील, म्हणजे कुणाला लागू नये पण तयारी असली पाहिजे, या दृष्टीने येत्या काळामध्ये एक मोठी तयारी ही देखील आपल्याला सगळ्यांना करावी लागेल. मी महानगरपालिकेचे अभिनंदन करतो की या सगळ्या क्रायसिसमध्ये महानगरपालिकेने आपल्या परीनं खूप मेहनत केली. नगरसेवक असतील, महापौरजी स्वतः मैदानात राहिले आणि अतिशय चांगल्या प्रकारे महानगरपालिकेने क्षमतेप्रमाणे त्या ठिकाणी हे संपूर्ण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. आणि आता वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह हा अत्यंत महत्वाचा आहे. येत्या काळामध्ये वॅक्सिन्स देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. आत्ता थोडासा जो पुरवठ्यातला खंड आहे तो याकरता आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात सर्वात जास्त उत्पादन हे कोविशिल्डचं होतं आणि कोविशिल्ड हे जे वॅक्सिन आहे ते ॲस्ट्राझेनका या अमेरिकन कंपनीच्या अधिपत्याखाली लायसन्सखाली ते तयार होतं. त्यामुळे ॲस्ट्राझेनकाचे जे काही कमर्शियल त्या ठिकाणी डीलिंग्स आहेत ते बंधनकारक कोविशिल्डवर होते आणि त्यातनं साधारण 25 मेपर्यंत त्यांना काही पुरवठा हा त्या कमर्शियल जे त्याला कोविन अलायन्स म्हटलाय त्या अलायन्सला करावा लागणार होता. एकच त्यातली चांगली गोष्ट अशी झाली की माननीय मोदीजींनी एकतर ॲस्ट्राझेनका सहित
सगळ्या देशांना सांगितलं की आता आमची पॉप्युलेशन मोठी आहे त्यामुळे आम्ही हा पुरवठा करू शकणार नाही, तो अनेक देशांनी मान्य केलाय. आणि दुसरं, आपला सगळा कच्चा माल हा परदेशात न येतो, विशेषतः अमेरिकेत न येतो. तो कच्चा माल आपल्याकडे येत नव्हता, पण आता अमेरिका तयार झाली आणि त्यांनी मान्य केलं की भारताने आम्ही अडचणीत असताना आम्हाला ऑक्सिक्लोरोक्विन दिलं, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मदत केली, त्यामुळे आता आमची वेळ आहे मदत करण्याची. आणि आता त्यांनी रॉ मटेरियलचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुरू केला आणि त्यातनं आता मेच्या शेवटी साधारणपणे कोविशिल्डचं उत्पादन हे 10 कोटीचं होईल. जे आपलं कोवॅक्सिन आहे, जी आपली भारत बायोटेक आपली कंपनी आहे, याचं 3 कोटी हे या मेच्या शेवटी जाईल. जूनमध्ये ते अजून वाढेल आणि ऑगस्टपर्यंत 6 कोटीपर्यंत ते जाईल. यासोबत आता स्पुतनिक हे जे रशियन एक वॅक्सिन आहे, त्यालाही भारतामध्ये निर्मितीची परवानगी मिळाली आहे. त्याला त्याचा पेटंट लायसन्सिंग भारतात झालेला आहे आणि अंदाज असा आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये तेही साधारणपणे 4 कोटी वॅक्सिन्स हे महिन्याला तयार करू शकतील. यासोबत आता डॉक्टर रेड्डीज असतील किंवा अजून वेगवेगळे जे काही कंपन्या आहेत, त्यांनाही आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे आपल्या देशामध्ये उत्पादन करण्याकरता. त्यामुळे साधारणपणे जून महिना पासनं आपल्याकडे उत्पादन हे 13-14 कोटीपासनं तर 19 कोटीपर्यंत असं वाढत जाईल आणि म्हणून ही वॅक्सिनची कमतरता ही संपेल, ती काही राहणार नाही. या मधल्या काळामध्ये मात्र ते अगदी टाईट सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात जास्त वॅक्सिन्स महाराष्ट्राला मिळाल्या आणि देशात सर्वात जास्त वॅक्सिनेशनही हे महाराष्ट्राचंच झालेलं आहे, हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकार सातत्याने महाराष्ट्राला त्या ठिकाणी मदत करते आहे. येत्या काळामध्ये आपण वॅक्सिनेशन पूर्ण करायचं आहे, कारण देशामध्ये जे एलिजिबल 90 कोटी लोक आहेत, या 90 कोटी लोकांना, 18 वर्षाच्या वरच्यांना, जेव्हा वॅक्सिनचा एक शॉट जरी मिळेल तरी आपण या ठिकाणी कोरोनाला पूर्ण हद्दपार करू शकू. आणि म्हणून त्याच दृष्टीनं महाराष्ट्रात आणि आपापल्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये 3/4 लोकांना आपल्याला किमान पहिला शॉट हा पुढच्या 2-3 महिन्यात द्यावा लागेल आणि तो जर 3-4 महिन्यात आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की तिसरी वेव ही फार असरकारक राहणार नाही किंवा त्याचा तेवढा आपल्यावर वाईट परिणाम हा होणार नाही. तर या दृष्टीने महानगरपालिकेने एक चांगला निर्णय घेतला, कारण आता 45 वरच्यांना केंद्र सरकार देत आहे, 45 खालच्यांना राज्य सरकार देत आहे, पण त्यात एक गॅप पडते, अनेक दिवसांची गॅप पडते. कधी आता काल नागपूरमध्ये असं लक्षात आलं की ज्यांना सेकंड शॉट घ्यायचा होता त्यांच्याकरता सेकंड शॉट नाही म्हणून सांगण्यात आलं आणि त्याचवेळी 18-44 वाल्यांना फर्स्ट शॉट देण्यात आला. आता सरकारने खरं म्हणजे स्वॅपिंग करायला पाहिजे होतं की सेकंड शॉट वाल्यांना देऊन सेकंड शॉट वाल्यांकरता आलेली वॅक्सिन ही रिप्लेस करता आली असती. पण अशा प्रकारचा जो काही थोडा घोळ आहे त्यातनं मार्ग काढण्याकरता नागपूर महानगरपालिकेने हा निर्णय घेतला की आम्ही देखील वॅक्सिन्स विकत घेऊ, आमच्या क्षमतेनुसार आम्ही वॅक्सिन्स विकत घेऊ, म्हणजे हा जो काही गॅप पडतोय तो गॅप देखील भरता येईल आणि ऍक्सिलरेटेड पद्धतीनं या ठिकाणी वॅक्सिनेशन हे महानगरपालिका देखील करू शकेल. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका तिन्ही इंजिन एकत्र लागले तर नागपूरचं वॅक्सिनेशन आपण वेगाने करू आणि त्यातनं मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा हा होऊ शकेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत. कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपली काळजी निश्चितपणे घ्यायची आहे आणि कोणाला थोडासाही शंका आली तर न लाजता न थांबता तात्काळ उपचार घ्यायचे. कारण ज्या केसेसमध्ये लोक मृत्युमुखी पडले किंवा कॉम्प्लिकेशन झाले, उशीर झाल्यामुळे ते कॉम्प्लिकेशन झाले आहेत, म्हणून आपल्या घरी, आपल्या आसपास, आपल्या मित्रांमध्ये तात्काळ अशा प्रकारचं कोणामध्ये काही थोडंही आढळलं सिमटम किंवा शंका आली तर आपण त्याकरता सामोरं गेलं पाहिजे. अजून महत्वाची गोष्ट आहे की आपले कार्यकर्ते दिवंगत झाले आहेत, त्यांच्या पाठीशी पक्ष म्हणून आपण उभं राहायचं आहे.
माननीय नितीन जी आहेत आम्ही सगळे लोक हे त्यांची चिंता करणार आहोत, त्यामुळे दिवंगत लोकांकडे आपला फोन आणि पत्र तर गेलं पाहिजे ते तर ठीकच आहे, पण ज्यांच्या घरी परिस्थिती ठीक नाही असे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मदत करणं असेल, त्यांची या परिवाराची चिंता करणं असेल, हे देखील येत्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल. त्या संदर्भात माननीय नितीनजींनी पुढाकार घेतलाय, आपण सगळे मिळून निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभं राहू, कारण भाजप हा परिवार आहे आणि आपल्या परिवारातला कोणी घटक अडचणीत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, याही दृष्टीने येत्या काळामध्ये आपण सगळे मिळून काम करू. अशा या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळात देखील आपल्या मंडल अध्यक्षांनी मंडळाच्या रचना पूर्ण केल्या, बूथच्या रचना पूर्ण केल्या, 1:30 ही जी काही आपली संकल्पना होती ती देखील चांगल्या प्रकारे केली, काही थोडेसे राहिल्या ते पूर्ण होतील आणि मग त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि माननीय अध्यक्षांनी या बैठकीमध्ये निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानत माझे दोन शब्द संपवतो. देवेंद्रजी धन्यवाद.